भद्रावती तालुक्यातील वरांज येथील कर्नाटका इमटा कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण न करता खाण प्रशासनाने कोळसा खाण सुरू केली आहे. याविषयी निवेदने देऊनही खाण प्रशासनाने व शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रकल्पग्रस्त नरेंद्र जीवतोडे यांनी शनिवारी तहसीलदारांना निवेदन सादर केले. त्यानंतर तहसील कार्यालय परिसरातील झाडावर चढून कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला. सन 2016 करारानुसार बरांजी येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला 5 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रशासनाने हा करार पूर्ण केला नाही. शासनाचे 1.5 कोटी अद्यापही खाण प्रशासनाकडे थकित आहे. बरांज गावाचे अद्यापही पुनर्वसन करण्यात आलेले नाही. खाण व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्तांच्या आजपर्यंत कोणत्याच मागण्या पूर्ण न करता कोळसा खाणीत उत्खननाचे कार्य सुरू केले आहे. खाण सुरू केल्यानंतर त्यात प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात आलेली नाही. याविषयी अनेकदा खाण प्रशासनाला व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने दिली, मात्र अद्यापपर्यंत मागण्या पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे नरेंद्र जीवतोडे यांनी सांगितले आहे. या आंदोलनात जवळपास 40 ते 50 कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी बरांज गावाला जोडण्याच्या रस्त्यावर धरणे आंदोलन करून या रस्त्यावरची वाहतूक बंद पाडली. पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्या त्या प्रकल्पग्रस्तांवर गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान दुपारी 3 वाजता भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनाला भेट देऊन कर्नाटका इमटा कोळसा खाणीचे अधिकारी तहसीलदार महेश शितोडे ठाणेदार व आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्याच्या सूचना दिल्या. आश्वासनानंतर झाडावर चढलेले नरेंद्र जीवतोडे यांनी खाली उतरून आंदोलनाची सांगता कार्यालय भद्रावती येथे मी तहसीलदार साहेबांच्या समोरील हे झाड जे आहे तर याच्यावरती वरती चढून आत्मदहनाचा मी इशारा तहसीलदार साहेबांच्या समक्ष दिला होता. त्याला कारण असं की भद्रावती तालुक्यातील बरांज कोळसा खाण जे आहे हे 2016 महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारमध्ये एक ॲग्रीमेंट झालेला आहे. तेथील गेलेल्या जमिनीच्या शेतकऱ्याला आणि लाभार्थ्याला जेवढे 7-12 धारक आहेत तेवढ्यांना नोकरीच्या बदल्यामध्ये 5 लाख रुपये देण्याचं त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे. जे 180 प्रकल्प बाधित आहे त्यांना जुन्या नोकऱ्या होत्या, त्या जुन्या नोकऱ्या धारकांना KPCL अंतर्गत एमटा असणारी कंपनी त्याच्या थ्रू नोकरीमध्ये सामावून घेण्याच्या संदर्भातला नियुक्तीपत्र देण्यात यावं असं सुद्धा त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे. ह्या 2 महत्त्वाच्या मागण्या. त्याच्यानंतर इतर अनेक मागण्या आहेत त्या ज्या पुनर्वसनाच्या संदर्भातल्या आहेत, त्या जागेच्या संदर्भातल्या आहेत, त्या रस्त्याच्या संदर्भातल्या आहेत, अशा अनेक मागण्या आहेत. परंतु ह्या 2 प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण न करता 4 महिने झाले त्याच्यातले अर्धे कामगार कामावरती आहे. त्यांना 1 रुपयाचं वेतन नाही आणि नियुक्तीचं पत्र नाही. त्यांचा ॲक्सिडेंट जर झाला तर त्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. बाहेर साधारण 40 ते 50 कामगार आहेत, त्यांना नोकरीमध्ये सामावून घेण्याची त्यांची मनस्थिती नाही आहे. आणि ह्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन ह्या ठिकाणी केलेलं आहे. तर खदानसुद्धा सकाळी बंद केलेली होती आणि आता नुकतेच सुधीरजी मुनगंटीवार आमचे नेते ह्या ठिकाणी आले. त्यांनी ह्या समस्या समजून घेतल्या. माननीय तहसीलदार साहेब यांच्या समक्ष उद्याच्या उद्या यांना नियुक्तीपत्र देऊन आणि राहिलेल्या कामगारांना तिथे सामावून घेऊन आणि जे जुने गेलेले कामगार आहेत त्यांनासुद्धा नियुक्तीपत्र देऊन ही खदान सुरळीत चालवण्याकरिता त्यांनी आश्वासन दिले. कंपनीचे अधिकारीसुद्धा ह्या ठिकाणी आले, तहसीलदार साहेबांच्या समक्ष ते आश्वासन दिलं आणि आता सोमवारपासून हे कामगार रुजू होतील आणि येत्या 8 दिवसामध्ये कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी आणि कोळसा मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्यामध्ये बैठकीमध्ये उर्वरित सारे मुद्दे निकाली काढण्याचं त्यांनी आश्वासन ह्या ठिकाणी दिलं आणि त्यांच्या सांगण्यावरून हे आंदोलन ह्या ठिकाणी संपवण्यात आलं.